मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आएगी तू मस्तानी कब आएगी तू, जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया चलिया आ तू चलिया। कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत न जाए रहना। कुछ तो लोग कहेंगे कुछ रीत जगत की ऐसी है, हर एक सुबह की शाम हुई, तू कौन है तेरा नाम है क्या, सीता भी यहाँ बदनाम हुई, फिर क्यों संसार की बातों से भीग गए तेरे नैना। कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना, जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना, वो जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। नमस्कार मंडळी, प्रकाश घरत आपलं स्वागत करीत आहे। आपला राजेश खन्ना काके, सगळ्यांचा लोकप्रिय सुपरस्टार, भारतातला पहिला सुपरस्टार, खरं म्हणजे त्याने जेव्हा तो त्याची आराधना, अगोदर मी जे राजबीजवर आले होते, परंतु जेव्हा त्याचा आराधना आला आणि हे जाय जिंद गाणे कवी आहे की तू असं ते म्हणा, तेव्हापासून त्या गाण्याने त्या पिक्चरने त्या मुलींचे हृदय तोडून टाकली, सगळ्या तरुण तरुणी सगळ्या आणि तरुण पण त्याच्या मागे लागले, त्या तरुणी त्याचे मागे मागे धावायचे त्यांच्या, इतके ते वेळ म्हणजे त्याच्या गाडीचे किस करणार त्या तरुणी, खरोखर म्हणजे धन्य म्हणायला लागेल त्यांना की असे त्या हे होत होत्या असं त्या। आणि काकीने प्रेम लावलं लोकांना आणि त्याच्या त्या ऍक्टिंगने एक वेगळंच क्रांती केली खरं म्हणायला लागेल। पण अगोदर काय होता, दिलीप कुमार हा सुपरस्टार दिलीप कुमार होता, तो म्हणजे स्कूल ऑफ ऍक्टिंग होता, त्याच्याकडे जे काही नवीन कोण ऍक्टर आले का म्हणा, अजय कुमार म्हणा, तो संजय खान म्हणा, कोण मनोज कुमार वगैरे हे सगळे ऍक्टर होते ना, शेवटी कुठे दिलीप कुमारची ऍक्टिंग करायची, अगदी त्याच्या सगळ्या डायलॉग म्हणजे कपडे घर करणं असे ते असायचे, परंतु बस। पण ह्याच्या पलीकडे त्यांच्याकडे ऍक्टिंगच्याकडे अपेक्षा काही नव्हती, पण आणि इव्हन धर्मेंद्र देखील आला तरी तो पहिला साधारण असे हे ठोकण्यासारखंच काम असायचे, एक सातचे का विचारू नका ह्याच्या काय उड्या जम्पिंग जॅक तो। परंतु ह्याच्यामुळे राजेश खन्नाने जी क्रांती केली त्याला क्रांतीच म्हणायला लागेल, कारण त्याने त्या ऍक्टिंगचा एक वेगळा स्कूल तयार केलं त्यांनी, आणि ते म्हणे अगदी प्रत्येक त्याच्या पिक्चरमध्ये अमर प्रेम म्हणा आनंद काय म्हणे, तो तरुण तरुणीला आवडणारा राजेश खन्ना तो अगदी थोडा मोठ्याने पण मात्र कोत्र पण आवडायला लागला, कसा तो आमच्या लोकांच्या हृदयात भरला बसला त्याची ती डायलॉग डिलिव्हरी वगैरे। आणि त्याच वेळेस तो अर्थात अमिताभ बच्चन त्याच्याकडे तेव्हा आलेला होता, आणि मग त्यांचा पिक्चर तो नवखराम पिक्चर आला तो, ते त्यांचे त्यांनी पण अर्थात त्यांचा चांगला होता, काय दुर्दैवाने काय काही कळत नाही की त्यांचा नंतर चांगले पिक्चर काय येऊ नये, त्यांचे पिक्चर प्रमाणे यायला पाहिजे होते त्यांची जोडीचे, कारण अमिताभ बच्चन बरोबर मग मराज विनोद खानला आला किंवा तो तुमचा ऋषी कपूर आला तर त्यांची ते काय बरोबर वाटत नव्हतं, ठीक चालत आहे। पण असं झालं आणि नंतर राजकारणाचे पिक्चर मग काय दुर्दैवाने ते पडायला लागले, आणि तो एक बाजूला एका साईडला सोडतो, कारण त्याला काहीतरी त्याची काहीतरी गैरसमज आहे, पण ज्या अर्थी जेव्हा तो हे जग सोडून गेला तेव्हा रस्त्यावरती लाखो लोक फुटपाथवरती पावसात भिजत वगैरे आणि त्याचे ते होर्डिंग वगैरे लावून त्याचे ते फोटो वगैरे लावून असे ते लोक दुःखी झाले होते सगळे, ते अख्खा दिवस टीव्हीवरती ते काय विचारू नका एवढी गाणी, जिंदगी का सफर है ये कैसा सफर कोई समझा नहीं
कोई जाना नहीं, ते गाण्यासारखंच लागलं लावलं होतं. आणि ती त्याचे ते हे बघून म्हणजे आता आठवण गाणं वाटत वाईट वाटतं म्हणून. बरोबर राजेश खन्ना एक सुपरस्टार झाला आणि त्याचं लेखा खरं म्हणजे कोणी होणार नाही. आता चांगले आहेत ऋतिक रोशन वगैरे आहेत नंतर तुमचा पण आहेत चांगले, परंतु एक सुपरस्टार म्हणणार सुपरस्टार म्हणणार म्हणतो राजेश खन्ना. आणि हे श्रुती अमिताभ बच्चन तिकडे बोलणार नाही, पहिला सुपरस्टार राजेश खन्ना असेल तर अमिताभ बच्चन हा सुपरस्टार असेल. ठीक आहे चला झालं, आपण त्याला आपण ही श्रद्धांजली वाहूया आणि आपण निरोप घेतो. नमस्कार.